नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्याचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत असे काही महत्वाचे सर्व प्रश्न हे सर्व प्रश्न तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये उपयोगी पडतील तुम्ही महाराष्ट्र शासनाची कोणती परीक्षा देत असाल केंद्र शासनाची कोणती परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण की मी या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून असे काही प्रश्न करून घेणार आहे हे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आतापर्यंत विचारलेले आहेत आणि नेहमी हे प्रश्न रिपीट रिपीट येत असतात रिपीट रिपीट होत असतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक वर्षीची तुमची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचा स्कोर एकदम हाय लेवलला जाईल आणि तुमचं सिलेक्शन हे शंभर टक्के होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर पाहू आजचे काही महत्त्वाचे असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपली तयारी अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने हवी आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळावी आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटावा तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाल अक्षरमध्ये तुम्हाला सबस्क्राईब नावही दिसत आहे या नावावरती क्लिक करा आणि याच्या बाजूला असलेल्या नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करायला विसरू नका त्यामुळे काय होईल चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल तसेच विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल यातील प्रश्न आवडले असेल समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही जितके जास्त लाईक करसाल आणि जितके जास्त शेअर करसाल तितकं जास्त मला मोटिवेशन मिळेल मला प्रेरणा मिळेल आणि मी या या असेच व्हिडिओ आणि याच्यापेक्षा चांगले याच्यापेक्षा दर्जेदार व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल आणि तुमची चांगली पद्धतीने तयारी करेल जेणेकरून पुढच्या परीक्षेमध्ये तुम्ही तुमचं समोर टक्के सिलेक्शन होईल आणि तुमचं लिस्टमध्ये नाव असेल आणि तुमच्या हातामध्ये नोकरी असेल तेव्हा मी लगेच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रांनी या व्हिडिओची लिंक शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत आजचे असे काही महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तसेच याआधी ज्या चॅनलवरती अपलोड झालेले व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची आम्ही प्लेलिस्ट तयार केलेली आहे प्लेलिस्ट तुम्हाला खाली मिळून जाईल त्या प्लेलिस्टमध्ये विषयानुसार प्लेलिस्ट तयार केलेली आहे तुम्हाला ज्या विषयाचे व्हिडिओ पाहायचे असेल त्या विषयाच्या लिंकवरती क्लिक करा आणि ते आमचे सगळे व्हिडिओ पहा तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला टेलिग्रामवरती व्हॉट्सअपवरतीसुद्धा फॉलो करू शकता ते त्याची तुम्हाला नोट्यूब त्याची तुम्हाला लिंक खाली दिलेली आहे खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा आणि आम्हाला जॉईन व्हा तिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी सर्व माहिती पुरवण्यात येते तसेच नवीन नवीन जॉबवाळ्याची माहिती सुद्धा तुम्हाला तिथे पुरवण्यात येते आणि विद्यार्थी मित्रांनो या या व्हिडीओची जर तुम्हाला पी पाहिजे असेल या प्रश्नाची जर पिडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्यामध्ये मी तुम्हाला मी सांगणार आहे की याची पी डी एफ तुम्हाला कुठे भेटेल आणि कसे भेटेल चला तर पाहत आजचे असे काही महत्वाचे प्रश्न जे की प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होतात प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न तुम्ही जर पाठ केले तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन फिक्स आहे म्हणून समजा चला तर पाहत आजचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात सर्वात जास्त सृष्टी कुठ्या ठिकाणी होते, होते अम्बोली अम्बोली ए, तर ती होते आंबोली या ठिकाणी आंबोली कोण आंबोली हा कोणते ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे चला पाऊट पुढील प्रश्न महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली तर महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी पुढील प्रश्न बघा मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर किती रुपये मिळतील तर एक लाख रुपये हे त्यांना मिळतील निवृत्तीनंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर पुढचा प्रश्न बघा साडेपाचशे किलोग्राम बरोबर किती क्विंटल तर विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की एक क्विंटल बरोबर किती तर एक क्विंटल बरोबर असते एक हजार कित किलो किती असते एक हजार किलोग्राम आता हे एक हजार किलोग्राम आले तर हे साडेपाचशे किलोग्रामला तुम्हाला याच्यानं भाग द्यायचं आहे म्हणजे हे किती दिलेले आहे पाच हजार पाचशे याला हे भाग द्या याला भाग दिल्यानंतर त्याचं उत्तर काय येईल पाच पॉईंट पाच तर तुमचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक पाच पॉईंट पाच क्विंटल बघा पुढे बघा आता पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे एक पदावली दिलेली आहे बॉडोमस बॉडोमसला सोडवताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो बॉडोमसचं सूत्र आहे बी ओ डी एम एस बॉडोमस बॉडोमसला या पद्धतीने सोडायचं आधी काय करायचं ब्रॅकेट ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे सगळ्यात आधी काय करायचं दिलेला कोण सोडून घ्यायचा दिलेला कोण सोडून घ्या सोळा अधिक चार काय होणार वीस होणार गुणिले पाच भागिले चार वजा तीन हे पलीकला कोण सोडून घ्या हे सोडून कोण घेतल्या की किती आलं हे वीस आलं हे गुणिले पाच हे आलं भागा, भागा करत आता चारमधून तीन गेले एक राहिला आता हे ब्रॅकेट झालं ऑफ झालं आता डिव्हिजन डिव्हिजनमध्ये काय येणार हे पाच भागिले एक मिळणार पाचच येणार डिव्हिजन सुद्धा झालं आता मल्टिप्लिकेशन आता इथं काय येणार आहे पाच एक पाच आलं आता हे वीस आलं वीस ने याला भाग द्या म्हणजे गुणाकार करा या वीसने या पाचला ला गुणाकार द्या काय येणार गुणाकार तर गुणाकार येणार शंभर मग शंभर कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे मग याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन शंभर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तीनशे फुलापैकी प्रत्येकी पंधरा फुलाच्या आठ माळा तयार केल्या उरलेल्या फुलाच्या पंधरा माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावे लागतील विद्यार्थी मित्रांनो याला सोडवताना सुद्धा एक सिंपल अशी ट्रिक आहे सुरुवातीला काय करायचं बघा सुरुवातीला काय करा हे पंधरा गुणिले आठ करा इथं काय येणार पंधरा गुन्हेले आठ आट। पंधरा अटी वीस हे किती एक आले एकशे वीस आले आता हे एकशे वीस तीनशे मधून मायनस करायचे एकशे वीस मधून तीनशे मायनस गेले तर काय होणार इथं तीनशे लिहा दोघांची वजाबक्की करा किती येणार हे एकशे ऐंशी आली दोघांची वजाबक्की किती आली एकशे ऐंशी आली आपल्याला किती माळा तयार करा म्हणलाय पंधरा तयार करा म्हणजे पंधरा ने भाग द्या मग काय आहे पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा किती उरले तीन उरले किती झाले तीस झाले पंधरा दोन्ही तीस भाग कितीचा बसला बाराचा बसला मग याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन बारा समजलं विद्यार्थी मित्रांनो समजला असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना सगळ्या ग्रुपवर सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जितके जास्त शेअर कराल तितके जास्त लाईक कराल तितकं मला मोटिव्हेशन मिळेल आणि मी याच्यापेक्षा चा चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुमचं सिलेक्शन शंभर टक्के झालं असं तुम्ही समजा पुढचा प्रश्न बघा पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव या संख्येतील दुसऱ्या अंकाच्या दर्शनी किमतीचा व चौथ्या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं संख्या किती दिलेली आहे पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव ही तुम्हाला संख्या दिलेली आहे तर या संख्येतील दुसऱ्या अंकाच्या दर्शनी किमतीचा मूल्य आता दुसरी अंक तुम्हाला कोणता आहे इथं तुम्हाला काय प्रश्न तुम्हाला प्रश्न समजला का बघा पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव या संख्येतील दुसऱ्या अंकाच्या दर्शनी किमतीचा व चौथ्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती म्हणजे सगळ्यात सोपं म्हणतात हे दोन आणि हे चार या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा कराबरोबर गुणाकार काय येणार बेचक आठ दोघांचा गुणाकार करायला म्हणजे उत्तर काय असेल ऑप्शन नंबर तीन आठ कळालं आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर कोणता जीवनसत्व असते तर जीवनसत्व क विटॅमिन सी पुढचा प्रश्न बघा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो तर तो करतो विभागीय आयुक्त म्हणजे विभागीय आयुक्ताकडे आपला तो राजीनामा सादर करतो बघा पुढील प्रश्न बघा मराठीतील सगळ्यात प्राचीन शिलालेख कुठे सापडला होता तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन अक्षी रायगड जिल्ह्यामध्ये अक्षी हे ठिकाण आहे जे की इथं सगळ्यात आधी सापडला होता परंतु विद्यार्थी मित्रांनी विद्यार्थी मित्रांनो काही काही पुस्तकामध्ये श्रावण बेळकर सुद्धा दिलेला आहे परंतु याचं उत्तर अॅक्युरेट म्हणलं तर मोरा ओळंबी साहेबांनी अक्षी हे ठिकाण दिलेलं आहे त्यामुळे सगळेजण त्यांनाच फॉलो करतात म्हणून आपण सुद्धा त्यांनाच फॉलो करतो आणि शासनाने सुद्धा उत्तर सुद्धा अक्षीस दिलेलं आहे उत्तर सुद्धा आपण अक्षीस असं ग्राह्य धरायचंय पुढील प्रश्न बघा रामाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता आता बघा विद्यार्थी मित्रांनो बांधणारा कोण होता राम होता बांधण्याची क्रिया कोणावर झाली राजवाड्यावर झाली तर आपल्याला काय विचारलंय प्रयोग विचारला तर प्रयोग होईल कर्मनी प्रयोग कारण की वाक्यामध्ये कर्ता आहे पण कर्त्यावर कर्म कर्त्यावर कोणती क्रिया झालेली आहे का नाही झालेली आहे तर क्रिया कशावर झालेली आहे कर्मवर झाली आहे मग उत्तर काय असेल कर्मनी प्रयोग प्रश्न पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल पुढचं बघा दिशाचा वापर कशासाठी होतो तर दिशाचा वापर स्थान निश्चिती करण्यासाठी होतो पुढचा प्रश्न बघा मनाचे श्लोक कोणी रचले मनाचे श्लोक श्री रामदास स्वामीने रचले खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हटले जाते तर चहा यास हिरवे सोने म्हटले जाते आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत भरपूर परीक्षेमध्ये पडलेला आहे त्यामुळे हा तुम्ही काय करा आय एम पी प्रश्न म्हणून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या हिरवे सोने काळे सोने आणि पांढरे सोने हे तिन्ही प्रश्न आतापर्यंत भरपूर परीक्षेमध्ये विचारलेले आहेत हिरवे सोने हिरवे सोने म्हणले की चहा घ्यायचं काळे सोने म्हणले की कोळसा घ्यायचं पांढरा सोना म्हणले की कापूस घ्यायचं हे तीन पॉईंट तुम्ही परमनंटली लक्षात ठेवून घ्या कधी कोणत्या परीक्षेमध्ये विचारतील काही सांगू शकत नाही पुढचा प्रश्न बघा दहा रुपयात सॉरी दहा रुपयात पन्नास पैशाचे किती नाणे येतील विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला काय दिलेलं आहे दहा रुपये दिलेला आहे किती रुपये दिले दहा रुपये आणि विचारलं काय तुम्हाला पन्नास पैशाचे नाणे विचारले तर याला पैशामध्ये रुपांतर करून घ्या तर पैशामध्ये रुपांतर करताना काय येते शंभरनं गुणावे लागते मग भागीले तुम्हाला कितीचे पैसे कितीचं नाणे विचारले पन्नासचं विचारले म्हणजे पन्नास ला पन्नास ठेवा आता त्याला भाग द्या पन्नास एक पन्नास पन्नास जुनी शंभर मग या दहा या दोन ला गुणा दहा दोन्ही वीस मग वीस काय आलं आपलं उत्तर आलं म्हणजे उत्तर काय असेल ऑप्शन नंबर चार वीस वीस किती असतील हे नाणी असतील पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सोळा डॅश व डॅश हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो तर ऑक्सिजन वायू कशासाठी वापरला जातो आणि ज्वलनासाठी वापरला जातो आणि याची शोधणं काय विद्यार्थी मित्रांनो ओ टू ऑक्सिजनची काय आहे ओ टू आणि ओ थ्री ओ थ्री कशाची आहे ओझेनची आहे ओ झेड इयन हे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या ओ झेनला ओ थ्री म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता हवेचा घटक नाही बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हवेचा घटक नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर हवेमध्ये कशाचं प्रमाण असते ऑक्सिजनचं असते कार्बन डाय असते आणि नायट्रोजन सुद्धा असते सल्फर मात्र हा हवेचा घटक नाही हा काय आहे प्रदूषक आहे म्हणजे हवेला खराब करतो म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सल्फर पुढचे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरा दिलेल्या पर्यायातून विरुद्धाधी शब्दाचा योग्य पर्याय निवडा तर बघा पहिला काय दिलेला आहे फुलणे फुलणे म्हणजे उमलणे बरोबर आहे जल जल म्हणजे मेघ हे पण बरोबर आहे बोलका बोलक्याचं काय का दिलं आहे बडबडा हे सुद्धा बरोबर आहे पण परंतु पर्याय क्रमांक दोन नफा आणि तोटा तरी चुकीचा आहे म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन नफा आणि तोटा असा पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही आता बघा मध मध मद पाण्यामध्ये विरघळतो धुण्याचा सोडा पाण्यामधे विरघळतो तुरटीची पूड हे सुद्धा पाण्यामध्ये विरघळते परंतु रांगोळी असा पदार्थ आहे की पाण्यामध्ये विरघळत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवण्याचा पॉइंट मध मध हे अशी गोष्ट आहे की जे रक्तामध्ये तशा तशी मिसळली जाते त्याचं विघटन होत नाही जसं आपण मध खातो ते तसं तसला तसला रक्तामध्ये विरगळल्या जाते हे तुम्ही लक्षात ठेवा पुढचा पॉइंट बघा सॉरी <coughs> सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो तर सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असे सुद्धा म्हटले जाते याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पश्चिम घाट पुढचा प्रश्न बघा गडोळ पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात तर ते तुरटी वापरतात विद्यार्थी मित्रांनो का आहे तुरटी आहे तुरटी पाण्यामध्ये फिरवल्यामुळे काय होते तर जे पा पाण्यातील जे हा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला मातीचे कण जे कण असतात ते खाली बुडाला जाऊन बसतात अशा पद्धतीने आपण काय करतो पाणी स्वच्छ करतो पुढचा प्रश्न बघा मोड आलेल्या अन्नधान्यामध्ये कोणते जीवनसत्व असते तर ते जीवनसत्व असते ऑप्शन नंबर दोन ब आणि ब चे प्रकार किती आहेत विद्यार्थी मित्रांनो बचे प्रकार आहेत एकूण आठ आणि या व्हिडिओ यावरती मी एक व्हिडिओ छान तयार केलेला आहे व्हिटॅमिन आणि प्रोटीन जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता तिथं सामान्य विज्ञान नावाचा विषय आहे त्यामध्ये जीवनसत्व हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जीवनसत्व ब ब चे आठीच्या आटी जीवनसत्ताचे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न बघा चल सांध्याचे एकूण प्रकार किती चल चल सांधाचे एकूण प्रकार आहेत पाच निकलीचा सांधा उकळीचा सांधा बिजागिरीचा सांदा आणि सरकतचा सांधा असे एकूण पाच प्रकार आहेत पुढचा प्रश्न बघा पावनखिंडीच्या पूर्वीचे नाव का होते तर ते नाव होते गोडकिंड आणि तर बाजीप्रभू देशपांडे यांनी धारातिथी पडलेली होती पुढचा प्रश्न बघा त्याच्यामुळे ज्यांचं नाव पावनखिंड झालेलं आहे आझाद हिंद सेनेचे बिद्ध वाक्य काय होते तर विश्वास एकता बलिदान हे त्यांचे विरुद्ध वाक्य होते आणि आझादीन सेनेची स्थापना कोणी केली होती तर राजबिहारी बोस आणि यांचे हे कोण होते सेनापती तर सुभाषचंद्र बोस यांचे सेनापती होते पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी <coughs> <coughs> मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे प्रश्न आहे बुद्धिमतावर बघा प्रश्न काय म्हणते पुढील अंकमालीतील शेवटची संख्या कोणती येईल बघा सुरुवातीला काय दिलं आहे सहा अकरा एकवीस आणि एक्केचाळीस तर याच्यामध्ये काय करायचा फरक काढायचा सुरुवातीला सहा आणि पाच सहा आणि अकरा याच्यामध्ये फरक किती येईल पाच चा येईल पुढे बघा अकरा आणि एकवीस याच्यामध्ये फरक किती जाईल दहा चा येईल आणि एकवीस आणि एक्केचाळीस याच्यामध्ये फरक किती जाईल वीस चा येईल आता बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय काय बदल होत चालला आहे म्हणजे ही संख्या वाढत चालली आहे म्हणजे पाचची दुप्पट दहा झाली दहाची दुप्पट वीस झाली आता वीस वीसची दुप्पट किती असेल तर ती असेल चाळीस मग आता हे चाळीस आणि हे एक्केचाळीस दोघांची करा बेरीज किती येणार बेरीज ते बेरीज येणार एक्क्याऐंशी मग हे आपलं झालं आपलं उत्तर म्हणजे काय असेल पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर बघा पुढचा बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे काय तर उत्क्रांती आणि अचानक घडून आलेला बदल म्हणजे काय तर क्रांती हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा पुढील सोळ संधीमध्ये तयार होणारा शब्द ओळखा तर महा प्लस ऋषी तर त्याचं उत्तर काय असेल महर्षी आणि हे काय आहे रकार संधी आहे पुढे बघा हत्ती रोग कशामुळे होतो तर हत्ती रोग डास चावल्यामुळे होतो अनायफिलिया नावाच्या या ना मादीपासून हा रोग होतो विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीस दोन भावाच्या आजच्या वयातील अंतर चार वर्षे आहे पाच वर्षापूर्वी त्याच्या वयाचे गुणोत्तर पाचात सात होते तर लहान भावाचे आठशे वय किती तर विद्यार्थी मित्रांनो या गणिताला सोडवल्यानंतर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर दोन पंधरा वर्ष आणि जर तुम्हाला हे गणित सोडवता येत नसेल तर यावरती मी एक छान व्हिडिओ बनवलेला आहे वय आणि वय आणि गुणोत्तर त्यालाच आपण वय वारी असं म्हणतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला गणित बुद्धिमत्ता या सेक्शनमध्ये मिळून जाईल आणि तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली आहे त्या प्लेलिस्टवर तुम्ही जा तिथे तुम्हाला वय वारी हा घटक भेटेल हा घटकावरती असे बरेच मी उदाहरणं तुम्हाला तिथे सोडून दाखवलेले आहेत आणि ते तुम्ही व्हिडिओ पाहा आणि त्याच आधारित हा प्रश्न तुम्ही सोडवा चला तर पाहत पुढील प्रश्न भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान करणारे पहिले राज्य कोणते तर गुजरात हे पहिले राज्य होय सचिन तेंडुलकरला खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही तर सचिन तेंडुलकरला पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला नाही तर एक नंबरला भारतरत्न असतो दोन नंबरला पद्मविभूषण असतो तीन नंबरला पद्मभूषण असतो आणि चार नंबरला पद्मश्री असतो हे त्याचे सिक्वेन्स आहे ते तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा केदारनाथ हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी आहे का, तर हे मंदाकिनी या नदीच्या काठी आहे आणि केदारनाथ कुठे आहे तर हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे बघा त्यांच्या या शब्दाच्या विरुद्धाधी शब्द ओळखा तर विपुलता हे त्याचं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही तर कुदंते हा त्याचा योग्य उत्तर असेल कुदंते म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर कुदंते म्हणजे सहायकरा क्रियापद आणि आणि धातुसाधित या दोघापासून तयार झालेले क्रियापद होय म्हणून त्याला आपण कुदंत असे म्हणतो तर संयुक्त सहाय्यक आणि शक्य हे तिन्ही क्रियापदाचे प्रकार होय शिवरायाच्या हेर काद्याचा प्रमुख कोण होता तर भैरजी नाईक हा होता शिवाजी महाराजाच्या काळात सैनाकाच्या प्रमुखास सरसोबत सर नोबत असे म्हटले जात होते गोदावरी नदीवरील प्रमुख धरण खालीलपैकी कोणते आहे तर जायकवाडी हे प्रमुख धरण आहे सत्यमय जयंती हे राज्य मुद्रेखालील वाक्य कोणत्या उपनिषेदातील आहे तर मोंडकोपनिषद यातील हे वाक्य आहे पुढील प्रश्न बघा जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात तर त्यास आखात असे म्हणतात समुद्रध्वनी समुद्रध्वनी म्हणजे काय तर दोन्ही समुद्राला जोडणारी जागा आणि महासागर महासागर म्हणजे काय तर समुद्र आणि म्हणजे दोन समुद्राला जोडणारी जागा म्हणजे आपण त्याला ती म्हणू शकतो पुढे बघा विभक्तीचे प्रकार किती तर विभक्तीचे प्रकार एकूण आठ आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमा षष्टी सप्तमी आणि अष्टमी अष्टमीला आपण संबोधन असे म्हणतो संबोधन असे आपण म्हणतो पुढे बघा जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे तर ते आहे मिश्र वाक्य जे ते हे जे जेव्हा आपण जे एखाद्या वाक्याला जोडून येते एखाद्या वाक्याला जोडते दोन वाक्याला जोडणारे हे अवैभव शब्द आहेत तर तेव्हा हे आले तर काय धरायचं त्याला मिश्र वाक्य धरायचं पुढे बघा कोंड माना होणे कोंड मारा होणे या वाक्यप्रजाचा अर्थ ओळखा तर काय होते निरुपाय होणे एकमत या शब्दाचा विरुद्धाधी शब्द ओळखा का? तर काय येणार दुमत मागून जन्मलेला मागून जन्मलेला म्हणजे काय अनुष आणि अग्रज मध्ये काय आधी जन्मलेला जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो पाच जूनला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अजून बरेच प्रश्न आहेत हे प्रश्न मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि यापूर्वी व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती डेली बेसिसवर अपलोड करत जातो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तसेच व्हिडिओची जर तुम्हाला म्हणजे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो असं बटन आहे या बटनावरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून या व्हिडिओला लाईक होईल आणि जितकी जास्त तुम्ही मला लाईक कराल तितकं मला चांगल्या प्रकारे मोटिवेशन मिळेल आणि मी यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून आलेन आणि तुमच्या चांगल्या पद्धतीने तयारी करून घेईल आणि तुम्ही सगळ्या तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप यांची लिंक दिलेली आहे ती तुम्ही जॉईन व्हा तिथे तुम्हाला याची पी देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटत पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र